मला मला त्यावेळेला वाटलं की मी माझा हाती तरतरला आणि मला भीती वाटली नाही, मला त्या रात्री कधीच भीती वाटली नाही. हे मी वस्तुस्थिती आतमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला पहिल्यांदा कुठनं धुमशी, कारण स्विमिंग पूलच्या साईडला 7-8 डेड बॉडीज रक्ताच्या थरोळ्यात होत्या. त्यावेळेला निश्चित कल्पना आली होती की हे ताज आपलंही समाधीस्थळ आहे, आता आतमध्ये जायचं आहे, भिडायचं आहे, लढायचं आहे, मारायचं आहे किंवा मरायचं आहे, मीच काय माझ्यावर येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची ती भूमिका होती. हे पुस्तक लिहिलेलं आहे आता नवीन, जे तुमचं आत्मकथन, आत्मकथन नंबर 1 म्हणतो मी, किंवा पहिला भाग आहे तो तुमच्या IPS होण्यापर्यंतचा मन में है विश्वास. ते वाचून असं वाटतं की तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे UPSC MPSC करणाऱ्या मुलांच्या दृष्टीने तुम्ही आदर्श बनलेला आहात. त्या पुस्तकातून तो प्रवास त्यांनी प्रत्यक्ष वाचावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला इथे विचारत नाही, कारण तो फार उद्बोधक असा प्रवास आहे. पण त्या मुलांना या मुलाखतीत तुम्ही काय सांगाल? खरं तर हा जो प्रवास आहे 1973 ते 1997 हा माझा 24 वर्षाचा तो प्रवास आहे. तो प्रवास मी माझ्या ग्रामीण भागातल्या ज्यांच्याकडं न्यूनगंड हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे त्या माझ्या बांधवांना बहिणींना मी उद्देशून तो प्रवास लिहिलेला आहे. यामध्ये विशेष करून निराशेच्या गर्तेतनं बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे यातनं काय मला पूर्ण खात्री आहे, माहिती आहे की बाबा सगळेजण IAS IPS होऊ शकत नाही, डेप्टी कलेक्टर DYSP होऊ शकत नाही आहे. पण त्यात अनेक विषयांना मी हात घातलेला आहे. त्यात मुलींनी स्वतःची सुरक्षितता कशी करावी, पौगंडावस्थेत येणारे प्रश्न असतात त्यांना सामोरे कसं जावं, कम्युनल हार्मनी म्हणजे जातीयवादी घटना आणि धर्माचा द्वेष यातनं आपण त्या गर्तेत कसं सापडणार नाही आहे, सत्सद्विवेकबुद्धी आपली कशी जागृत ठेवावी, असे अनेक विषयांना मी यामध्ये हात घातलेला आहे. मुलांना मी एकच सांगेल, एक कविता मला खूप मोटिवेट करणारी आहे, तुम्हाला माहीतच असेल ती, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली, गेली घट्यात राहुनी, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली, वीज चूल विजली, होते नव्हते गेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र राहिले, कारभारिणीला घेऊन सर संगी आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. हे लढणं आहे ना, हा संघर्ष आहे ना, त्यातच मजा आहे. आयुष्य हे काय म्हणजे जसं ECG वर खाली होतो तसं आयुष्य असलं पाहिजे, एकदम असं प्लेन आयुष्य जर डेड माणसं जर का असतं त्यावेळेला चढ उतार राहणार, त्यातनं खचायचं नाही, लढणं महत्त्वाचं, लढायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे आणि काहीतरी उद्दिष्ट ठेवायचं आहे, समाजाला कमिटमेंट द्यायचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, नकारार्थी गोष्टीपासून दूर राहा, हार्डवर्क किंत बट पेकाट मोडेतोपर्यंत, बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास करा किंवा कष्ट करा, यश मिळत जा, आणि शेवटी सोशल कमिटमेंट, समाजाला परत काहीतरी द्या. ते जर आपण देत गेलो ना तर खूप प्रश्न सुटतील. आपण एक प्रार्थना करत असतो, ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहे तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहे, की आम्हाला सामर्थ्य मिळू दे, ज्ञान मिळू दे, सगळ्या गोष्टी मिळू देत, पण सगळ्यात महत्त्व मा विद्विषाव हे, एकमेकामधला द्वेष तिरस्कार असूया ही दूर झाली पाहिजे. व्हॉट इज फिअर? अनसर्टन्टीशी रिलेटेड आहे, म्हणजे ज्या गोष्टी अनसर्टन आहेत त्यांचा ॲक्सेप्टन्स केला नाही आपण, ज्या अस्थिर गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या नाहीत त्याची भीती वाटते, त्या स्वीकारल्या येतात ते ॲडव्हेंचर होतं. व्हॉट इज एनवी? असूया म्हणजे काय? अनएक्सेप्टन्स ऑफ गुड इन ऑदर्स, दुसऱ्यातला चांगुलपणा आपण स्वीकारला नाही की असूया निर्माण होते. एकदा ते स्वीकारलं तर ते त्याची इन्स्पिरेशन तयार होते, प्रेरणा तयार होते. व्हॉट इज हेट्रेड? जो व्यक्ती आहे त्याला जसा आहे तसा आपण स्वीकारत नाही म्हणून हेट्रेड तयार होते, तिरस्कार तयार होतो. एकदा तो स्वीकारला की ते प्रेमामध्ये त्याचं रूपांतर होतं. या गोष्टी आहेत ना, त्या ॲक्सेप्टन्स करा. रेझिस्टन्सनी प्रॉब्लेम होतो, ॲक्सेप्टन्स करा. आणि एकदा अगेन जे बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही ह्यातला फरक ओळखण्याचं शहाणपण आपल्याला आलं की खूप विषय सोपे होऊन जातात. तर ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य मागायचं आहे, ज्या बदलू शकत नाही ते स्वीकारायचं आहे. आपण आपल्या आयुष्याचा प्रवास हा यशाकडे घेऊन जाऊ शकतो. यश म्हणजे खूप पैसे मिळाले, सुविधा मिळाल्या असं यश नाही आहे. आपल्याला समाधान मिळालं, एक कृतकृत्य झाल्याचा आनंद दरवेळेला मिळतो, छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळतो,
एक युद्धच महत्त्वाचं, छोटे छोटे लढाया आहेत. मला आनंद मिळतो, मी रिक्रूटमेंटचा इन्चार्ज होतो 3 वर्ष मुंबई पोलीसच्या, 4-4, 5-5 हजार मुलांच्या. प्रामाणिकपणे मुलं ज्या वेळेला रिक्रूट होऊन मैदानावर जातात, एखादा कॉन्स्टेबल मला म्हणतो, आत्ता सकाळीच मला एक कॉन्स्टेबल की 2007 सर मला आपण रिक्रूट केलेलो, त्यातनं जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही. मला हा प्रश्न या सगळ्या मुलाखतीत विचारायचंच आहे, कारण तुमच्या पुस्तकामध्ये आणि एकूणच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं कुटुंब जे आहे, तुमच्या जवळ राहणारं कुटुंब, तुमचं कुटुंब मोठं आहे, गावी आहे, पण आत्ताचं तुमचं जे 4 जणांचं कुटुंब आहे, या कुटुंबाबद्दल काय सांगाल तुम्ही? मी खरं तर माझं बॅकग्राऊंड खेड्यातलं, शेतकरी कुटुंबातलं. माझी पत्नी ही मुळे कुटुंबातली आहे, जे प्रतितयश यशस्वी कुटुंब औरंगाबादचं आहे. मी निर्णय मोठ्या घरातली मुलगी करण्याचा घ्यायच्या वेळेला मी प्रकर्षाने ही गोष्ट पाहिली होती की त्या घरातलं वातावरण कसं आहे. माझ्या लक्षात आलं की तिन्ही मुलं, म्हणजे तिचे दोन भाऊ आहेत, एक इंजिनियर झालेला आहे, एक ग्रॅज्युएशन त्याने ॲग्रिकल्चरमध्ये केलेलं आहे आणि यशस्वीपणे त्यांच्या इंडस्ट्रीज ते पाहतात. आणि माझी पत्नी स्वतः बी कम्प्युटर्स गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधली आहे, तिला 98% ग्रुपला मार्क्स होते 12वीला. त्यामुळे एज्युकेशनल बॅकग्राऊंड मी फार, म्हणजे त्यांची सांपत्तिक स्थिती हा वेगळा विषय आहे, पण एज्युकेशनल बॅकग्राऊंडमुळे मी माझी पत्नी, म्हणजे माझी आयुष्याचा साथीदार निवडताना निर्णय घेतला, जो अतिशय परफेक्ट होता. कारण मला जे माझ्या जाणीवा माझ्या खेड्यातल्या मानसिकता होत्या त्या तिनं बदलण्याचा खुरे, मी काय सगळेच पॉझिटिव्ह माझे विचार होते असं कधीच क्लेम करू शकत नाही आहे. तिच्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी हे एकत्र आमच्या मुलांच्यावरती संस्कार करताना आम्ही घालत असतो. माझ्या मुलीला मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांकडं भेटायला घेऊन गेलेलो होतो. त्यावेळेला कलाम सरांनी, पुण्यालाच SP होतो मी, खेडला आलेले होते, तिला ऑटोग्राफ देताना विचारलं की डू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर. तर माझ्या मुलीनं उत्तर दिलं, नो नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पण तिला ते स्वप्न आणि ध्येय, मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती, तो हौसला तिच्यात मला जो दिसला तो मला खूप महत्त्वाचा. ती एनर्जी माझ्या पत्नी आणि माझ्या संस्कारांमधनं आणि माझ्या आईवडिलांच्या आणि ती माझ्या पत्नीच्या आईवडिलांच्या सगळ्यांच्या संस्कारांमधनं तयार होणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझा मुलगा ज्यावेळेला मी ॲडमिशनला आता बिबगिओरला कोल्हापूरला शाळेत घेऊन चाललो होतो, त्यावेळेला तो मला जाता वेळेपासून म्हणे, डॅडी तुमच्या लग्ग्यावरनं मला ॲडमिशन नको आहे, मला माझ्या मेरिटवरनं. तो 4th आहे, पण त्याला माहीत आहे की वडील त्याचे IG आहेत आणि त्याला सगळं मिळतं, ते ॲडमिशन वशिल्यावरून मिळतं आहे का. पण त्याचे सगळे ग्रेड्स तो गेल्या प्रिन्सिपलना दाखवले, माझे सगळे A+ ग्रेड्स आहेत आणि मला डॅडींच्या वशिल्यावरनं नाही, माझ्या मेरिटप्रमाणे ॲडमिशन मिळालं पाहिजे. मला वाटतं ही एनर्जी एक चांगल्या विचारांची, कारण त्यांच्या डोक्यात मी कधीच जाऊन देत नाही की ते बाबा कुठल्या एका स्पेशल प्रिव्हिलेज, त्यांना ही मी जाणीव, ते मला मागासलेला नेहमी म्हणतात, म्हणजे माझ्या विचारांच्याबद्दल ते नेहमी टीका टिप्पणी करत असतं. पण एक खेळकर वाचतो आम्ही आठवड्यातनं एक वेळा न चुकता सिनेमे एकत्र पाहतो. रोज आम्ही 1 तास बॅडमिंटन मुलांच्यावर जेवढ्या वेळ मिळेल त्यावेळेला मी खेळतो, पण ते 3 जण तर निश्चित खेळतात. गड किल्ले आता मी मसाईच्या पठारावर त्यांना घेऊन गेलो होतो, पावनखिंड आणि हा परिसर, निसर्गात आम्ही रमतो. चांगल्या हॉबीज, वाचनाची हॉबी मुलांमध्ये. मला तर फोन जर मी माझ्या जास्त वेळ असला तर, डॅडी तुम्हाला जर कंट्रोल होत असेल तर थोडंसं फोन बाजूला ठेवून आमच्याकडे पाहता का, अशी सुद्धा धाडसानं ते सांगतात. सो एक खेळकर वातावरण, एक कुटुंब हा खूप महत्त्वाचा 1/3 तो आपल्या आयुष्यातला भाग असला पाहिजे असं माझं मत आहे. प्रोफेशनल जीवन हे 1/3, कुटुंब 1/3 आणि समाज जीवन हे 1/3. असं जर बॅलन्स ठेवला तर ती लिंबू चमच्यात ठेवण्याची जी स्पर्धा आहे, बॅलन्स करत सगळ्या गोष्टी आपण गेलं तर मला वाटतं ते आपल्याला एक वेगळं समाधान देतं. निराशेवर कशी मात करतात हे कळलं. मला हे विचारायचं आहे, पोलीस खात्यात राहून, म्हणजे राग मानू नका, पण पोलीस खात्यात राहून प्रामाणिक कसे राहता? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे कशामुळं कन्फ्युजन तयार होतं ह्याच्यातनं बोध घ्यायची गरज आहे. पोलीस खात्यामध्ये एक सबकल्चर तयार झालेलं आहे, त्यात काही मिसनोमर्स तयार झालेले आहेत. खात्यामध्ये येताना कोणती प्रेरणा घेऊन आपण आलेलो आहोत हे जर आपलं क्लिअर कॉन्सेप्ट असेल, खात्यामध्ये आल्यानंतर तुम्ही जर तुमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा करता तर तुम्ही स्वतः भ्रष्ट मार्गानं जगू शकत नाही आहे. त्यामुळं हा स्ट्रेस, हा स्ट्रेन जो तयार होतो पोलीस खात्यामध्ये, त्याच्या पाठीमागं वाममार्ग आहेत.
तुम्ही जर फ्रेश आनंदी फिट या गोष्टी अपेक्षित करत असाल, तुम्हाला चांगली झोप वाटावी असं वाटत असेल, तर या वाम मार्गाला किंवा भ्रष्ट मार्गाला जाऊन ती मिळणार नाही आहे. एक खूप चांगली गोष्ट होती म्हणजे आई आपल्या मुलगा असतो आणि मुलगा तिला विचारतो की रोज एक माणूस माझ्याकडे येतो आणि काय नियमाचं काम आहे, व्यवस्थित काम आहे आणि काय नाही, मी फक्त फाईल त्याची लवकर काढली तर मला एक एवढे एवढे पैसे मिळतील. त्याला आई एकच उत्तर त्याला देते की बाळा तू काय करतोयस मला त्याच्याशी माहिती नाही आहे, पण रात्री जर तुला चांगली झोप लागणार असेल तर तू ते करू शकतोस. त्यामुळे त्याचं कॉन्शियन्स, सत्सद विवेक बुद्धी आणि अशी आमिष दरवेळेला असतात. एक खूप छान गोष्ट आहे लांडग्यांची. एक चित्रकार असतो आणि चित्रकाराला एका परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं. तर तो एका मित्राला विचारतो की मी मला एक परमेश्वराचं चित्र बनवायचं आहे, मी काय करतो. मग तो एक 5-6 वर्षाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव, त्याचं चित्र बनव, ते थेट कृष्णासारखं होईल. तो तसं करतो, ते चित्र बनवतो, त्याला खूप पैसे मिळतात ते कृष्णासारखं झाल्यामुळे. ते खूप 20-25 वर्षानंतर पुन्हा त्याची इच्छा होती की मला एका राक्षसाचं चित्र बनवायचं. मग तो त्याच्या परत मित्राला विचारतो, तो म्हणतो जेलमध्ये जा, ज्याने अनेक गुन्हे केलेले आहेत, खून केलेले आहेत, बलात्कार केलेले आहेत, दंगली घडवले आहेत, अशा आरोपीला निवड, त्याचं चित्र बनव, ते राक्षसासारखं होईल. तो जेलमध्ये जातो, जेलच्या परवानगीने असा हिंस्र दिसणारा, दाढी वाढलेला, डोळे लाल असणारा असा आरोपी निवडतो आणि समोर बसवतो. त्याचं चित्र बनवत असताना त्या आरोपीकडे तो पाहतो, त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहत असतं. त्याला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा गुन्हेगार आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी येते आणि त्याचं चित्र बनवतं. तो त्याला कुतूहलाने विचारतो, अहो मी तर तुमचं चित्र बनवत आहे, तुमच्या डोळ्यातनं पाणी का वाहत आहे? तर तो त्या चित्रकाराला विचार सांगतो, ते उत्तर अंतर्मुख करणार आहे की चित्रकार महोदय, 20 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही परमेश्वराचं चित्र बनवलेलं होतं तो मीच आहे. या 20 वर्षामध्ये माझ्यातला देव हळूहळू मरत गेला आणि राक्षस हळूहळू मोठा होत गेला. आपल्या आतमध्ये रोज चांगल्याची वाईटाची, पापाची पुण्याची, म्हणजे सगळ्या आतमध्ये लढाई चालू आहे दोन लांडग्यांची. त्या लांडग्यामध्ये कोण कुठला लांडगा जिंकतो, ज्याला आम्ही खाद्य घालतो, ज्याला पाणी प्यायला देतो, ज्याला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो, आपण ठरवायचं आहे की कशाला खाद्य घालायचं, चांगल्या गोष्टीला खाद्य घालायचं का वाईट गोष्टी खाद्याचं. ही रोजची लढाई आहे आणि त्यात रोज आपल्यामध्ये चांगली इनरिचमेंट होण्यासाठी चांगल्या त्या आतल्या माणसाला किंवा चांगल्या प्राण्याला खाद्य घालणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. प्रलोभनं आली असतील हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. विवेकाला स्मरून जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये सोपं नाही आहे आणि जो असा जगतो त्याला खुळाय असं म्हणतात आजचे जे लोक आहेत ते, कारण समाजामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. त्यातूनच प्रलोभनं येतात, ती तुमच्याकडेही आली असतील. लोकांनी प्रलोभनं दाखवली असतील, कारण मोठ्या पदावर काम करणाऱ्या माणसावर दबाव आणि प्रलोभनं वेगवेगळ्या मार्गाने येतात. त्याचा सामना कसा केला? मला वाटत नाही की ही प्रलोभनं तुमची एकदा इमेज आणि तुमचं कॅरेक्टर एकदा जनतेसमोर आलं की या प्रलोभनांना ऑटोमॅटिक त्या गोष्टी चॅलेंज करत असतं. स्पष्ट एकदा कन्सेप्ट गेले, मी माझ्या पत्रामध्येच पहिल्यांदा लिहिलेलं आहे, माझ्या अधिकाऱ्यांना उद्देशून आहे, ते पत्र मी डिस्प्ले करायला लावलेले आहे. या होळी याच मला वाटतं मेसेज देतात की वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका, जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. हा माझा पहिला मेसेज मी जाणीवपूर्वक माझ्या पहिल्या डिओ लेटरमधनं सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की कन्सेप्च्युअली त्या अधिकाऱ्यांना ब्रीफ करणं आणि कशा पद्धतीचं काम अपेक्षित आहे. 38 मुद्द्यावरती मी माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं कामं अपेक्षित केलेली आहेत. त्यात पहिल्यांदा पारदर्शक प्रशासन, निष्कलंक चारित्र्य या गोष्टींना प्राधान्य दिलं. आपला एकदा मेसेज फोर्समधनं कर्मचाऱ्यांमधनं गेला तर मला वाटतं की या प्रलोभनांना सामोरे जाणं फारसं कठीण होत नाही आहे. हे ऐकायला सोपं आहे पण प्रत्यक्षात व्यावहारिक जीवनात, कारण पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आला नाही, प्रलोभन आलं नाही, हे होऊच शकत नाही. म्हणजे मी तुमच्या आधीच्या पिढीतले पण पोलीस अधिकारी बघितले, ते रिबेरोनसारखं माणूस बघितलं आहे, त्यांच्यावर पण दबाव आले, त्यांनी सामना केला, असा सामना तुम्ही कसा केला? दबाव हा वेगळा विषय आणि प्रलोभन वेगळा विषय. दबावांच्या बाबतीत मी असं म्हणेल की सगळ्यात महत्त्वाचा पॉलिटिकल दबाव हा, राजकीय दबाव, याच्याबद्दल भाष्य करणं उचित राहील. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींना योग्य आणि न्याय्य आणि समाजाच्या हिताच्या कामासाठी प्रशासन यंत्रणेवर दबाव आणण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना 5 वर्षापासून नंतर त्यांना उत्तर द्यायला जायचं आहे,
त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला योग्य माणसांच्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत, ज्यांच्या कामं होत नाही आहेत, वेळेत निर्गती होत नाही, त्यावेळेला पोलीस स्टेशनला जाऊन दबाव आणणं हे स्वाभाविक आहे. लोकांचा दबाव हा दोन प्रकारचा अपेक्षित आहे. मी उलट या दबावासाठी माझ्या बरोबर जनतेला घेतो त्यांना दोन प्रकारचा दबाव देण्यासाठी मी जाणीवपूर्वक सांगतो. एक प्रेशर कधी द्यावं, ज्यावेळेला आम्ही चुकीची कामं करत असेल, आम्ही वाईट गोष्टींना थारा देत असेल किंवा अवैध गोष्टींना पांगारत असेल, त्यावेळेला तुम्ही आमच्यावर दबाव आणा आणि आम्हाला सपोर्ट ग्रुप म्हणून तुम्ही काम कधी करा. आम्ही ज्यावेळेला योग्य असेल, सण उत्सवाच्या दरम्यान आमच्यावर प्रेशर असतं, अनेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं, पण आमचे उद्दिष्ट क्लिअर आहेत, बोनाफाईड आहेत, त्यावेळेला आमच्यावर तुम्ही सपोर्ट ग्रुपसारखं काम करा, आम्हाला तुम्ही मदत करा. त्यामुळं दबाव हा लोकशाही व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांचा, NGOचा येणार आहे, कोर्टांचा येणार आहे, ह्युमन राईट कमिशनसारख्या संस्थांचा येणार आहे. कारण आम्ही या प्लुरल सोसायटीमध्ये जगताना वेगवेगळ्या दबावांना सामोरे जाऊन व्यवस्थितपणे, निर्भयपणे सामोरे जाऊन पोलाईट आणि फर्म, म्हणजे फर्म पण राहिलं पाहिजे, तेवढंच विनम्र पण राहिलं पाहिजे ना, असा एक मेसेज देणं, म्हणजे नाही म्हणण्याची ताकद पाहिजे. हा यस, आणि अगदी व्यवस्थितपणे समजून घेतात, असं काहीही नाही आहे. अनेक राजकीय नेते फोन करतात, त्यावेळेला त्यांच्यासमोर कोणतरी बसलेलं असतं, नंतर मी अनेकदा त्यांनीच परत फोन करून की तुम्ही साहेब नियमात बसत असेल तर करा, असे चांगले उदात्त आणि व्यवस्थितपणे मेसेज आलेले पण मी पाहिलेले आहेत. कुणीही जन्मता चांगला किंवा जन्मता वाईट नसतो, त्याला असणारे संस्कार आणि परिस्थिती त्याला चांगलं वाईट बनवत असते. क्राईममध्ये सुद्धा तसंच आहे. त्यामुळं दबावांना सामोरे व्यवस्थितपणे जाणं हे स्वाभाविक आहे. प्रलोभनं वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्यात फक्त पैसे घेतले नाहीत म्हणून प्रामाणिक आहे ही डेफिनेशन पण चुकीची आहे. चुकीच्या दबावाला बळी पडून जर चुकीची कामं करत असेल तर तेसुद्धा एक प्रकारचं भ्रष्ट मार्गाने केलेलंच वर्तन आहे. त्यामुळं अशा दबावांना कसं सामोरे जायचं हे तुम्ही टॅक्टफुल, कारण बऱ्याचदा काही कंपल्शन्स पण असतात, आम्हाला काही कामं करून पण घ्यायची असतात. आता मुंबईमधला क्राईम कसा रोखला हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. त्यावेळेला काही गोष्टी टॅक्टफुली आम्हाला सांभाळाव्या पण लागतात आणि कराव्या पण लागतात. मला वाटतं ते नियमाच्या चौकटीत कायद्यांच्या योग्य मार्गानं जर काही गोष्टी करता येत असतील तर त्या कराव्या लागतात आणि त्या आम्ही केलेल्या पण आहेत. म्हणजे हे टॅक्टफुली हँडल करायला पाहिजे थोडक्यात असं तुमचं म्हणणं आहे. तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये काही घटना खूप महत्त्वाच्या आहेत, त्यापैकी दोन किंवा तीन घटनांबद्दल मला बोलायचं आहे. आधी तुमच्या मुलाखतीमध्ये उल्लेख आला आहे काही घटनांचा, नगरच्या वगैरे. एक तर पुण्यातली रेव पार्टीची घटना ज्यामुळे तुम्हाला एकदम प्रसिद्धीचा झोत मिळाला, आणि दुसरी घटना 26/11. 26/11 आधी आपण खूप वेळा बोललो आहे, पण ही मुलाखत त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, कारण मला असं वाटतं तुमच्या करिअरमधला आजपर्यंतचा सर्वोच्च बिंदू तो आहे. पण आधी रेव पार्टी, रेव पार्टीवर तुम्ही जी काय धाड टाकलीत त्यामुळे मोठा हलकल्लोळ उडाला, नेमका काय तो किस्सा होता? ॲक्च्युली रेवचा मला अर्थ पण माहीत नव्हता. मी सिनेमा पाहत होतो आणि ते DCP फुलारी आहेत, त्यांचा मला फोन आलेला होता की बाबा अशा अशी एक मोठी ड्रग्सची पार्टी सिंहगडाच्या पायथ्याशी कुठेतरी होणार आहे, तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये गाव आहे, कारण ते पुणे शहरामध्ये DCP होते. रेवचा अर्थ आहे रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स, फुल फॉर्म त्याचा. हा रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स म्हणजे हाय रिपिटेटिव्ह बीट्स आणि ड्रग्सचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर त्या इफोरियामध्ये किंवा हायमध्ये जी तरुण मंडळी तो प्रवास करते, ज्याचे शरीर संबंधात जो आनंद मिळतो तसा तो काही वेळ मिळतो, तशा पद्धतीचं ते वातावरण असतं. तर ज्यावेळेला मला फोन आला त्यावेळेला मी ते गुगल जाता जाता करण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच माहीत नव्हतं. एक सूर्यवंशी नावाचे इन्स्पेक्टर होते, त्यांनी ती माहिती फुलारेंना दिलेली, त्यांच्याशी मी माहिती घेतली आणि त्यानंतर मी माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलवलं, कारण ते बाण दाखवून रात्रीच्या वेळेला दिशा दर्शवून एका विशिष्ट ठिकाणी ती पार्टी घडत होती. मग संदर 100-150 अधिकारी कर्मचारी घेऊन तिथं पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला मीच तिथं पोहोचलो, पण ती इतकी प्लर, पीस, लव, युनिटी आणि रिस्पेक्ट, ते ड्रग्सची नशा करणारी ही मंडळी जी आहे, त्या म्युझिकच्या ट्रान्समध्ये अशा पद्धतीनं जातात की त्यांचा कन्सेप्ट जो आहे की आम्हाला कोणी त्रास देऊ नका, आम्ही तुम्हाला त्रास देत नाही आहे. त्यांची म्युझिक रेकॉर्डसुद्धा आम्ही जप्त केली, ती भूतेश्वरा म्हणजे भूताचं म्युझिक, भूताची प्रार्थना करणारं ते म्युझिक होतं, आणि त्याचा 3 टप्प्यामध्ये मिडनाईट, ट्विलाईट आणि मॉर्निंग असं म्युझिक, म्हणजे 3 टप्प्यात वेगवेगळ्या गोष्टी घडायच्या, मी मुलाखतीत सांगू शकत नाही ते काय काय प्रकार त्यात करणं अपेक्षित होतं. आणि म्हणजे हे जे कल्चर आहे ते साई ट्रान्स नावाचं गोव्यातनं ही काही गोष्टी ओरिजिनल झालेल्या आहेत. तुम्ही वाचलं असेल रशियन हेल्थ मिनिस्टरने स्टेटमेंट दिलं की बीटल आणि अशा ट्रान्स बँडमुळं 50 लाख मुलं रशियामधली ड्रग ॲडिक्ट्स कशी झाली.
युरोपमध्ये ना अमेरिकेमध्ये रेव ऍक्ट निघालेली आहे. तिथं आता ते ड्रग्ज पिणाऱ्या मुलांच्यावर तर कारवाई केलीच जात नाही आहे. तिथं जे ड्रग पेडलर आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते, कारण तिथं 25-25, 30-30 हजार मुलांच्या पार्ट्या होतात. मी तशी सिंहगडला पहिली रेड केली आणि नंतर मला अँटी नार्कॉटिक सेलमध्ये ॲडिशनल चार्ज मुंबईत असताना डी सी पी म्हणून देण्यात आलेला होता. त्यावेळेला मुंबईमध्ये दोन मी रेड्स केल्या, एक जुहूच्या 72 डिग्रीजवरती आणि ओकूड हॉटेलमध्ये आपल्याला माहीत आहे क्रिकेटर आय पी एल प्लेयर्स वगैरे त्यात पकडले म्हणून खूप गदारोळ झालेला होता. मुंबईवर तर सडकून टीका माझ्यावर झाली, मी आणि माझ्यावर ढोबळे ए सी पी होता. सो तिथं तर 5 प्रश्न मीडियानं विचारले, काही त्यात मोठ्या वर्तमानपत्राचे काही रिपोर्टर्स पण होते त्यात, त्यामुळं खूप त्रास झाला त्याचा. 5 प्रश्न जोपर्यंत ब्लड आणि युरिन रिपोर्ट्स आमच्याकडे आले नाही तोपर्यंत इतका प्रश्नांचा भडीमार झाला. इथं 86% मुलामुलींच्या रक्त आणि लघवीमध्ये ड्रग्स सापडले. मुंबईमध्ये पहिल्या 92% आणि ओकूडमध्ये 98%. आणि ते काय चरस अफीम गांजा असे नाहीत, त्यात मिथॅम्फेटामिनचे डेरिवेटिव्ज, इक्स्टसी म्हणजे लिसर्जिक ॲसिडचे डेरिवेटिव्ज, फ्लनीट्रेप्झेम त्याला डेट रेप ही असं म्हटलं जातं, म्हणजे मुलीच्या एखाद्या थम्सअपच्या ह्याच्यात एक ड्रॉप त्याचा मिक्स करायचा आणि तिला पिला प्यायला दिली की तिची मेमरी ब्लर होते आणि सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. म्हणजे डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचं, नायट्राइट ब्रेस्ट ड्रग्स असे ड्रग्स त्यात सापडले, कोकेन नॉर्मल गोष्ट होती. हा वेगळा विषय आहे, मग त्या मुलांकडे पाहताना तुम्ही कसं पाहिलं, कारण त्या मुलांशी मी खूप इंटरॅक्शन केलं, कारण ती त्या 18 ते 22-25 वयोगटातली क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमधली जास्त मुलं त्यामध्ये होती, त्या फॅशन डिझायनिंग किंवा एव्हिएशन या सेक्टरमधली मुलं होती. की का करावं असं वाटतं, काय करावं असं वाटतं, मग त्याचा मी बारकाईनं, कारण मी त्याच्यावर मी खूप इफेक्टिव्हली नंतर मग इथं पण पुण्यात शहरात जाऊन मी रेड्स केले आणि ड्रग्स सीज केलेलं होतं, उलटी सुलटी चर्चाही त्याच्यात झाली. पण बेसिकली त्याचा मूळ अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही मुलं का ड्रग्सच्या आहारी जातात. स्टिम्युलंट, डिप्रेसंट आणि हॅल्युसिनेजनमध्ये नेणारे ड्रग्स असे 3 विभाग ड्रग्सचे केले जातात. स्टिम्युलंट्स म्हणजे वर्षभर अभ्यास होत नाही, कुठंतरी टुकारीगिरी करत फिरायचं आणि मग वर्षाच्या शेवटी जसं ट्रक ड्राईव्ह ॲम्फेटामिनची गोळी घेतात तसं MDMAची गोळी घेऊन अभ्यास करायच्या पद्धती मुलांच्या सुरू होतात, त्यातनं मग त्या युफोरियामध्ये मुलं जातात. डिप्रेसंट्स, मम्मी डॅडीची भांडणं, आपली कुटुंब पद्धती आपल्याला कशी माहीत आहे, आठवडाभर त्या फेसबुक किंवा व्हर्च्युअल वर्ल्डमध्येच सगळे मित्र शोधायचे. संडे पॅरेंट्स आम्ही झालेलो आहे, त्यामुळं संडे सॅटर्डे संडे मुलांना पिक्चरला किंवा सिनेमाला किंवा जेवायला घेऊन जायचं, दॅट्स ऑल. संवाद तुटलेला आहे, कारण जे संवाद करणारे आमचे आजी आजोबा होते ते कुठेतरी वृद्धाश्रमात आहेत, त्यामुळे त्या डिप्रेशनच्या आहारी जातात मुलं. तिसरं हॅल्युसिनेशन, मग हे युफोरिया जे जास्त रेव पार्टीमध्ये असतात, तर त्या युफोरियामध्ये ते म्युझिक कानामध्ये फिअर्स होतं, लिटरली ते घुसतं. म्हणजे मी त्या पार्टीमध्ये नाचलो आहे, ड्रग घेऊन नाचलेलो नाही आहे, पण मी 3-4 वेळेला पार्टी रेड करायच्या आधी तिथे सर्वे केलेला होता, त्या पार्टीमधलेच एका त्याचं दाखवलं. येस येस, एक माझा, मी एकटाच मिशावाला होतो त्यात पार्ट्यांमध्ये. सो पण तरीसुद्धा ते ओळखू शकले नाहीत, म्हणजे मी त्यावेळेला पुण्यामध्ये ना ज्यावेळेला पार्टीत गेलो त्यावेळेला 32 वर्षात होतो. मुंबईतसुद्धा मध्ये मी ह्या सर्वे अगोदर छुप्या वेशात केलेला होता, डी सी पी होतो. सो ते कानात लिटरली पियर्स होतं, हवेत चालण्याचा त्यांना भास होतो, कारण हे ड्रग्ज आणि म्युझिक जे कॉम्बिनेशन आहे, आणि आजकाल हे ट्रान्स म्युझिक हे डिस्कोथेक्समध्ये वाजवलं जातं आहे. अगोदर नोटिफाय करावं लागतील NDPS ॲक्टमध्ये सायकोट्रॉपिक सबस्टन्स आणि नार्कोटिक्स. नार्कोटिक्स म्हणजे वनस्पती बेस्ड आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणजे केमिकल्स, याच्यामध्ये ते नोटिफाय करावं लागतील. त्यामुळे ह्या पार्ट्यांवरती रेड केल्यानंतर मी परत सांगू इच्छितो की जी मुलं होती, दुर्दैवाने बऱ्याच मुलांनी खोटे ॲड्रेसेस दिले त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागेल, पण मुलांकडे आम्ही विक्टीम म्हणूनच पाहिलं. जे ड्रग पेडलर होते त्यांच्यावर इफेक्टिव्ह नॉन बेलेबल सेक्शन घेऊन 7-8 लोकांच्यावर त्या कारवाई केली, पण जे ओव्हरऑल मुलं होतं त्यांची ब्लड आणि युरिन सॅम्पल घेतल्यानंतर त्यांना सोडून दिलं आणि त्यांना नंतर 64A NDPS ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की आयुष्यात एकदा तुम्हाला माफी मिळते, तुम्ही रिहॅबमध्ये जा, काउन्सिलिंग करून घ्या, त्यातनं बाहेर या. खरंच कठीण असतं त्यातनं बाहेर येणं, कारण ही नशा जी आहे ती ब्रेनचा सिझलर बनवते, त्याला सिझलर ड्रग असंही म्हणतात. आणि एकदा त्या नशेमध्ये, कारण मी ॲडिशनल CP वेस्ट रिजन असताना सगळे चेन स्नॅचर्स बोलवलेले होते आणि त्यांना म्हटलं का आहे, पण ते नशेसाठी गुन्हे करायचे.
त्या त्या वयात ते स्ट्रीट चिल्ड्रन आणि ह्यांचे काय इश्यू आहेत तो वेगळा विषय, वेगळं विश्व आहे. पण त्या नशेतनं बाहेर येण्यासाठी त्यांना उद्युक्त आपण केलं आणि त्यांना रिहॅबमध्ये कशा पद्धतीनं ट्रीटमेंट मिळतील आणि त्यातनं कशा बाहेर येतील आणि त्यांना कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे मदत केली. जे ड्रग पेडलर्स होते त्यांच्यावर डेफिनेटली चांगल्या ॲक्शन झाल्या. पण हे कल्चर जे आहे ते विशेष करून 15 ते 25 वयोगटात खूप फेटल आणि डेडली आहे. कारण या वयामध्ये आपल्याला माहिती आहे की मेंदूचा प्री फ्रॉन्टल एरिया हा विकसित होत जात असतो. त्या वयात चांगलं काय वाईट काय कॉन्शियस काम करत नाही आहे. मी माझ्या पुस्तकात पण लिहिलेलं की माझ्या मित्राची मुलगी, तिनं सुईसाईड करण्याचा प्रयत्न केला. मी तिला वडील घेऊन आले की पोलीस ऑफिसर आहे माझा मित्र आहे मोठे माणूस म्हणजे उद्योगपती माणूस. तिला सहज विचारलं की तू का हा प्रयत्न केलास. त्याच्या मम्मीनं तिला पार्टीला जाऊ दिलं नव्हतं. म्हणजे आयुष्य ही पार्टी धागडदिंगा हेच आहे का? त्या 20 मधल्या गरजा वेगळ्या आहेत, 30 मधल्या वेगळ्या आहेत, 40 मधल्या वेगळ्या आहेत. मी परत म्हणतो कारण 20 मध्ये आम्ही अभ्यास करून नोकरीला लागलो, 30 मध्ये म्हणजे 20च्या अखेरीस लग्न झालं, 30 मध्ये थोडं सेटल झालो, 40 मध्ये आता घर स्वतःचं इन्स्टॉलमेंटवर घ्यायला लागलो आहे, 50 मध्ये स्वतःची गाडी वाडी येईल. ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या अशा टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यामुळं एकूण अचानक 20 मध्ये सगळ्याच गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर कदाचित तो व्हॅक्युम तयार होत असावा जर ती स्पिरिच्युअल आणि मेंटल ग्रोथ व्यवस्थित झाली नसेल तर. त्यामुळं मुलं फक्त धागडदिंग्यासाठी आपल्याला नाचगाणं करू देत नाही, डान्स करू देत नाही, पार्टीत जाऊ देत नाही मी म्हणून आत्महत्या करणं हे कितपत उचित आहे मला समजत. मला 26-11 यायचं आहे. पुन्हा एकदा 26-11 तुम्हाला सांगावं लागणार आहे. मुलाखत संपू शकत नाही कारण तुमच्या आयुष्याचा तो भाग आहे आणि बहुतेक तुमचं दुसरं पुस्तक जे येईल आत्मकथन त्याच्यामध्ये हे सगळं पोलीस खात्यातले हे सगळे प्रकार आणि तुमचे सगळे ॲडव्हेंचर्स ज्याला मी म्हणतो ती असतील. 26-11 मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि ध्यानीमानी नसताना विश्वास नांगरे पाटील नावाचे DCP त्या ताजमध्ये घुसले कोणताही फोर्स नसताना स्वतःच्या बळावर. हे कसं घडलं निखिलजी? ध्यानीमनी नसणं मला माहीत नाही किती पद उज्जित आहे. कारण 29 सप्टेंबरला ज्यावेळेला ताज आणि इतर 6 प्लेसेसवरती असा काहीतरी हल्ला होऊ शकतो त्यात असं म्हटलेलं नव्हतं की इनडिस्क्रिमिनेटिव फायरिंग करत अतिरेकी घुसतील. पण 29 सप्टेंबरला मी ताजमध्ये जाऊन 9 तास त्या हॉटेलची रेकी केलेली होती. कोपरान कोपरा मला माहीत होता, तिची पेरिफेरल सिक्युरिटी पाहिलेली होती. तुमच्याच अंडर येत होतं? हां, मी तिथला DCP होतो. तिथे CCTV मॉनिटरिंग, स्मोक डिटेक्टर्स, फायर स्प्रिंकलर्स एवढा बारकाईनं अभ्यास टोपोग्राफीचा होता की मला ताजचा खडानखडा माहीत होता. गनिमी गावाचा छत्रपती शिवरायांनी आपल्या रक्तात दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला टोपोग्राफी माहीत असेल, शिवरायांच्या सैन्याला पूर्ण सगळ्या डोंगर कपारी सह्याद्रीच्या माहीत होत्या, त्यामुळे अफजल खान आणि शाहीद ठेगानाला भुईसपाट करून तुम्ही त्या सह्याद्रीच्या खोऱ्यातलेच आहात. सो ताज एकतर मला परफेक्ट माहीत होतं आणि दुसऱ्या दिवशी मीटिंग घेऊन मी इलॅबरेट इन्स्ट्रक्शन्स काय काय कशा पद्धतीनं त्या ताजला फोर्ट बनवता येईल. आता ताज ही हॉटेल इंडस्ट्री आहे, त्यांनी फोर्ट बनवणं उचित अनुचित ते माहीत नाही. पण ज्यावेळेला मला वाटलं त्याला 4 गार्ड मी मेन गेटवर लावले, पाठीमागचे दरवाजे बंद करायला सांगितले, नॉर्थकोट गेट जिथनं टेररिस्ट घुसले त्या गेटवरती मी आयन ग्रिल लावायला सांगितलेलं आहे लेखी स्वरूपात. ते आयन ग्रिल असतं तिथनंच, त्यांनी ते काचेचं गेट असल्यामुळं काचेचं गेट तोडलं आणि दे वॉल्टेड इन साईड. त्यामुळं ज्यावेळेला मला पहिला फोन ॲडिशनल CP व्यंकटेशम सरांचा आला की विश्वास रश टू लिओपोल्ड, तर लिओपोल्ड हे सुद्धा 2 दिवसापूर्वी लिओपोल्डचं 1-1.5 महिन्यापूर्वी असं लिहून आलो होती लिओपोर्टे, LEOPORT असं काहीतरी प्लेस आहे की जे हायकोर्ट किंवा DGP ऑफिस असेल तिथं थोडंसं दक्षिण देण्याची आवश्यकता आहे. पण लिओपोल्ड कॅफेच आम्हाला वाटलं मीटिंगमध्ये, मी म्हटलं हे लिओपोल्ड कॅफे असणे शक्यता कारण इथं फॉरेनर्स दारू प्यायला आणि चिकन खायला येतं. त्या हॉटेलच्या समोर 26 तारखेला अटॅक झाला आणि 24 आणि 25ला मी वायरलेसवर कॉल दिला आहे जो कंट्रोल रूमला नोंद आहे आणि रेकॉर्ड झालेला आहे की इथं कुलाबा कॉजेवर खचाखच हॉकर्स भरलेले आहेत, गर्दी एवढी नागरिकांची आहे. त्यामुळे हे हॉकर्स आपण काढले नाहीत आणि इथं काहीतरी ब्लास्ट वगैरे झाला तर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकते. त्यामुळे 24 आणि 25ला 193 हॉकर्स पूर्ण कुलाबा कॉजवे आम्ही साफ केलेला आहे. त्यामुळे प्रधान कमिशननी चौकशी करताना आमच्या या ॲक्शनला स्पेशल क्रेडिट दिलेलं आहे कारण बाहेरच्या रॅन्डम फायरिंगमध्ये 11 माणसं आतमध्ये त्यांनी मारली, पण बाहेर ज्यावेळेला त्यांनी फायरिंग केलं तर देखील माणूस मृत्युमुखी पडला नाही. त्याचं क्रेडिट पोलीस आणि महानगरपालिकेच्या ॲक्शनला दिलेलं आहे.
त्यामुळे पहिल्यांदा लिओपोल्ड म्हटल्यानंतर मला चटका बसला आणि नंतर मी मेट्रो थिएटर पास करत होतो त्यावेळेला एन रॉय सरांचा आणि हसन कपूर सरांचे सायमल्टेनियस फोन वाजले आणि मी ताजमध्ये टेररिस्ट अटॅक सारखी परिस्थिती आहे, AK-47 फैरींचे आवाज येत आहेत असं स्पेसिफिक मला त्यांनी सांगितलं एन रॉय सरांनी. सो मला त्यावेळेला लक्ष आलं होतं की आपल्याला आता ताजमध्ये जायचं आहे आणि ताजमध्ये कसं जायचं आहे ते मी 10 मिनिटं म्हणजे 9:40 अतिरेकी ताजमध्ये घुसले, 9:38 लिओपोल्डच्या कर्ण फायरिंग करून आलेले नॉर्थकोट गेटनं घुसले आणि 9:40 मुख्य दरवाज्यातनं घुसले. पण मला टोपोग्राफी माहीत असल्यामुळे मी पाठीमागं जे स्विमिंग पूल आहे तिथनं माझी गाडी तिकडं घेतली. सुनील कुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ जणू काय वाटच पाहत होता. 9:51 मी पोहोचलो कारण हे सगळं CCTV रेकॉर्ड झालेलं आहे. 9:51 त्याला म्हटलं, तो पॅनिकमध्ये होता, सर प्लीज डू समथिंग, दे आर किलिंग पीपल. म्हटलं शांतपणे फक्त कुठल्या दिशेने गेलेत सांग. बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं, यस सत्य आहे, हातामध्ये ग्लॉक पिस्टल होती, तुलनेनं बेटर वेपन कारण माझी साऊथ मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर साधी पिस्तल न घेता मी ग्लॉक पिस्टल घेतली, ज्यात 18-18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स असतात. आम्ही प्रत्येक अतिरेकाकडे एक AK-47 त्याचे 6 डबल मॅगझिन म्हणजे 550 ते 600 सुट्ट्या गोळ्यांसह AK-47 गोळ्या, एक ॲडिशनल पिस्टल त्याचे 60 राऊंड ग्रेनेड्स, जे 20 ते 25 ग्रेनेड्स जे 1.5 किलोचे ज्याचा ब्लास्ट झाल्यानंतर 25 मीटर परिघातला माणूस मेला पाहिजे किंवा जखमी झाला पाहिजे, आणि एक 8 किलो RDX बॅग, एवढी मृत्यूची सामुग्री घेऊन ते आलेले होते. तर थोडंसं ऑड निश्चितपणे युद्ध होतं, पण आतमध्ये धुमश्चक्रीन पहिला रिस्पॉन्स देणं हे खूप महत्त्वाचं होतं, त्यामुळे मी कुठल्याही रिइन्फोर्समेंटची वाट न पाहता आत घुसलो. आता हा आत्मघातकी निर्णय होता का याच्यावर खूप वाद आत्मघातकी निर्णय होता की हे धाडस होतं. मला त्यावेळेला वाटलं की मी माझा हाती थरथरला आणि मला भीती वाटली नाही, मला त्या रात्री कधीच भीती वाटली नाही. हे मी वस्तू आतमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला पहिल्यांदा कुठनं धुमश्चक्रीन, स्विमिंग पूलच्या साईडला 7-8 डेड बॉडीज रक्ताच्या थरोळ्यात होत्या. त्यावेळेला निश्चित कल्पना आली होती की हे ताज आपलंही समाधीस्थळ आहे, आता आतमध्ये जायचं आहे, भिडायचं आहे, लढायचं आहे, मारायचं आहे किंवा मरायचं आहे, मीच काय माझ्यावर येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची ती भूमिका होती. आणि त्यावेळेला करकरे, कामटे सर, साळसकर यांचे सगळे बातम्या जशा ऐकल्या त्यावेळेला तर रक्त सगळ्यांचं सळसळलेलं होतं ना, ती विजिगुषी वृत्ती प्रत्येक माझ्या कर्मचाऱ्यांमध्ये होती. पण दुसऱ्या मजल्यावर क्रिस्टल हॉलकडं फायरिंगचे आवाज येत आहेत म्हणून आम्ही दबादोरत गेलो आणि 10:03 क्रिस्टल हॉलच्या समोर जिथं लग्न चालू होतं तिथं त्यांच्यावर 3 गोळ्या फायर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आणि ते फायरिंग खूप क्रुशल होतं की ज्याच्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला देण्यात आलं, कारण जर लग्नाच्या हॉलमध्ये ते घुसले असते तर मोठं मॅसेकर होऊ शकलं असतं. ते त्याच्यानंतर मग 3rd मजल्यावर पळाले आणि नंतर त्यांनी दारूचं गोडाऊन पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही दबा AK-47 बस्ट देऊनच गेले, पण सुदैवान ताजच्या भिंती तुम्हाला माहीत आहेत की झाड कणखर असल्यामुळं आमचा जीव वाचला. त्यानंतर आम्ही 6 मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला कारण पोझिशन ही खूप महत्त्वाची असते, वेपन तर महत्त्वाचं आहेच पण 6 मजल्यावरनं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉमिनेट करू शकू म्हणून 6 मजल्यावर गेलो. 6 मजल्यावरचा प्रत्येक दरवाजा आम्ही ठोठवलेला आहे, हे सगळं CCTV फुटेजमध्ये दिसतं. इवन करमबीर कांग यांच्या फॅमिलीचा दरवाजा, सबीना सहगलच्या पत्रकार, पण त्यावेळची परिस्थिती इतकी भयावह होती की त्या आतल्या माणसाला हे पोलीस आहेत का टेररिस्ट आहे ही गोंधळाची परिस्थिती होती. आणि आम्ही खाली आलो कारण 10:03 मी फायरिंग केलेलं आहे आणि 11:05 एकही गोळी फायर झालेली नाही. 11:05 2 ग्रेनेड खाली आलो त्यावेळेला आम्हाला वाटलं की ते पळून गेले, म्हणून मी मेन गेटवर गेलेलो होतो. त्यावेळेला 2 ग्रेनेडचे ब्लास्ट त्या लिफ्टच्या शेजारी झाले आणि ज्यावेळेला ते शँडिलियर वगैरे खळळून खाली आलं त्यावेळेला पुन्हा आम्ही 2 कॉन्स्टेबल राहुल शिंदे आणि समाधान मोरे हे SRPFचे जवान माझ्यावर जॉईन झाले. त्यांच्याकडे तर 303 रायफली होत्या, 20-20 राऊंड होते. पण ही माझी छोटीशी टीम, अरुण माने म्हणून एक कॉन्स्टेबल तो मला मिळाला, PI ढोले, PSI काकडे, छोटीशी आम्ही टीम बनवली. पुन्हा म्हणजे त्यांना एक छोटीशी जाणीव की आपल्याला यापेक्षा आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मारायची संधी मिळणार नाही. आणि ती आमची टीम पुन्हा 7-8 जण आम्ही पुन्हा लिफ्ट पकडून नॉर्थ विंगला गेलो, कारण साऊथ विंग आम्ही चेक केलो. सगळं जे काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्ये झालं, हेरिटेज विंगमध्ये झालं. 6 मजल्यावर गेलो, 5व्या 4th हे चेक करत खाली आलो त्यावेळेला नगराळे सर आणि राजवर्धन यांची रिइन्फोर्समेंट मिळाली. नगराळे सरांना मी म्हटलं की तुम्ही सर गेट मॅन करून कंट्रोल रूमकडनं अधिक मदत मागवा. मी राजवर्धन मी त्या हॉटेलची रॅकी केल्यामुळं मला माहीत होतं की CCTV रूम कुठे आहे, आपण त्यांना लोकेट करू. म्हणून आम्ही 2rd मजल्यावरच्या CCTV रूममध्ये गेलो. CCTV रूममध्ये आम्हाला हे लक्षात आलं की 6 मजल्यावर
तीन अतिरेकी पाच सिव्हिलियनला अर्धनग्न सगळे पुरुषच होते रायफलच्या बटणं मारत खाली आणण्याचा प्रयत्न करते. ही माहिती मी कंट्रोल रूमला त्यावेळचे कमिशनर पोलीस गफूर साहेब आणि जॉईंट सी पी मारिया साहेबांना दिली की सर असे असे 630 आणि 631 रूम नंबरमध्ये टेररिस्ट आहेत, अजून काही ॲडिशनल आतमध्ये असू शकतात आणि ते खाली आणत आहेत. त्याला सी पीनी मला वायरलेसवर सूचना दिल्या की कीप देम पिन डाऊन, द नेव्हल कमांडोज आर रिचिंग विद इन फ्यू मिनट्स. त्याला मी कमिटमेंट वायरलेसवर दिली की सर वी आर डुईंग दॅट, विल नॉट अलाव देम टू कम डाऊन दो वी डाय. आम्ही तिथं संघर्ष करत, म्हणजे हे सांगितल्यानंतर आमची धुमश्चक्री सुरू झाली, ती 3:15 चालू राहिली. ज्या ज्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचे त्यावेळेला आमच्या अपुऱ्या गोळ्यांनी 2-4 राऊंड फायर करायचं, पण ते गोंधळून जायचे कुठनं गोळ्या येत आहेत. त्यांच्या वायरलेसच्या त्यांचे जे कम्युनिकेशन त्यांच्या हँडलरबरोबर पाकिस्तानमध्ये झालेलं आहे त्याच्यात हे उल्लेख येतात की नीचेसे गोली मार रे, नीचेसे गोळ. त्यांना वाटायचं कुठून फोर्स येतोय, त्यामुळे 3:15 पण 3:15 त्यांना आमचं लोकेशन कळालं आणि आपल्याला माहिती आहे की ताजचा 2 मजल्यावरती फ्लोअर आहे आणि तो पूर्ण लाकडी नक्षीकाम केलेला फ्लोअर. त्यामुळे आमच्या फ्लोअरवर त्यांनी ग्रेनेड सलग ब्लास्ट केले आणि पूर्ण मजला पेटला. आग आणि धूर आतमध्ये यायला सुरुवात झाली. त्यावेळेला जळून मरण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन लढून मरू असा आम्ही निर्णय घेतला आणि लाईन फॉर्मेशनमध्ये त्या अंधारातनं जाताना मात्र 4th मजल्यावरनं त्यांनी आमच्यावर फायरिंग केलं. आमची लाईन तुटली, मी आणि राजवर्धन पुढं क्रिस्टल हॉलपर्यंत पोहोचलो आणि नंतर शेजारच्याच रूममध्ये टेररिस्ट मारले गेले आपल्याला माहीत असेल ते. आणि माझी पाठीमागची टीम PI ढोले, PSI काकडे, माझा बॉडीगार्ड अमित खेतले, त्याच्या पोटातली चोटून गेलेली गोळी त्याच्या मांडीत 2 लागल्या आणि पोटातली चाटून गेलेली राहुलला लागली. राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. आम्ही परत क्रिस्टल हॉलवरनं बॉलरूममध्ये गेलो आणि बॉलरूममधनं मग फायर ब्रिगेडच्या मदतीनं खाली येऊन परत नेव्हल कमांडोज बरोबर पुन्हा घुसलो. अति अशी धुमश्चक्री चालू राहिली. पण मला आठवतं मी पहिला शहीद झालेला राहुलचा देह आणायला गेलेलो होतो. त्याला त्याचा युनिफॉर्म जळालेला होता, स्किनही जळालेली होती, पण खांद्यावर रिगर मॉर्टिसमध्ये तशीच रायफल, खांद्यावर तिचा बट होता, ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती, संगीन वरच्या दिशेनं रोखलेलं होतं आणि डोळे उघडे होते. जणू काय साक्ष देत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. त्यामुळं खूप हिमतीने तुकाराम मुंबाळींसारखं नाव की 5 गोळ्या पोटात घेतल्या तरी आपली पकड ढिली होऊ दिली नाही आणि लाठीच्या साह्यानं एका AK-47 टेरिसला पकडलं. असे 18 अधिकारी आणि कर्मचारी आपले त्या रात्री शहीद झाले. 166 निरपराध लोकांचे जीव गेले. खूप मोठा लॉस आहे, खूप आम्ही त्यातनं शिकलेलो आहे. पण शेवटी यांचं बलिदान हे आपण पिढ्यानपिढ्या जतन केलं पाहिजे. जसा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफकुल्ला खानचा त्याग होता, तसाच करकरे, कामटे सर. मला हे विचारायचं आहे, म्हणजे मुंबई पोलिसांनी त्या दिवशी जे धैर्य दाखवलं ते असामान्य आहे, तुम्ही जे धैर्य दाखवलं तेही असामान्य आहे. हे असामान्य धैर्य आलं कुठं? मला वाटतं एक मला हा प्रश्न नेहमी माझी पत्नी विचारते आणि त्यावेळेला मला वाटतं की माझे त्या रात्री मी फोन फेकून दिला. फोनवरती मी माझ्या पत्नीशी बोललो नाही. सकाळी 5:05 माझा बॅचमेट राजकुमार भटकर फोन फेकून दिला. म्हणजे फोन म्हणजे तुमचे मीडियाचे पत्र एवढे यायला लागले फोन की फोन ताजमध्ये असतानाच गाडीतच ठेवला मी. फोनच नेलाच नाही, कारण ते जितके फोन घणघणायला लागले कंटिन्युअस आणि आपल्याला माहिती कंट्रोल रूमला किती हजारो फोन त्या दिवशी रेकॉर्ड झाले आणि सगळं कम्युनिकेशन मी वायरलेसवर ठेवलं कारण वायरलेस आमचं इंडिपेंडंट चॅनल होतं. सो आतमध्ये जाताना जर माझी द्विधा मनस्थिती झाली असते, माझे हात थरथरले असते, तर मला वाटतं एकच गोष्ट आयुष्यात माणसाच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वतःच्या नजरेतनं उतरणं. ज्यावेळेला वृद्ध माणसं अडकलेली आहेत, महिला अडकलेल्या आहेत, मी त्यांना मदत करू शकत नाही, मी अजून मदतीची वाट पाहतो आहे, मी रिस्पॉन्ड करत नाही आहे, तर मी माझ्या नजरेतनं उतरलो असतो ते खूप घातक आहे. आणि हे कदाचित मी सर्व्हिसमध्ये मी रिझाईन करून गेलो असतो किंवा आत्महत्या केली असती, मी ओपनली सांगू इच्छितो. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर हे केलं नसतं जगू शकला नसतं? येस येस, इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण मी ज्या कवितेच्या ओळी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या त्यातल्या शेवटी 4 ओळी ज्या आहेत त्या युद्ध सैनिकाच्या त्या खूप मोटिवेटिंग आहेत. अँड I will be only true to that glorious quest when I am laid to my rest and my heart will be calm and peaceful and the word will be enough that one man scorned and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. Death with dignity, he 100 times, million times, apmanaspad jivanapeksha mahatvache as mala vaatte. ती डेथ विथ डिग्निटी, पॅशन ऑफ डेथ काही वेळेला वाटतं.
मला खात्रीशीर वाटत होतं की त्या रात्री आपण या ठिकाणी आपला म्हणजे एकदा नाही दोनदा नाही सहा सात वेळा आमची धुमशिखरी त्यावेळेला झाली की इथंच आपल्याला हे इतकं साईडनं पेटलेलं आहे आपण बाहेर पडत नाही. कारण मला माझे कर्मचाऱ्यांनी खाली मिठी मारलेली होती की साहेब वरती जाऊ नका. अरुण माने नावाचा कर्मचारी तर मला माझ्या आतनं आवाज येत होते की तिथं गेलं पाहिजे आणि लढलं पाहिजे. मीच काय माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पी आय ढोले पी एस आय काकडे हे त्यांच्या साध्या पिस्तलासह माझ्यावर आले होते आणि मी त्या ठिकाणी डी सी पी झोन होतो. माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये इतर ठिकाणी परिस्थिती अशी होती की आम्ही क्राईम झाल्यानंतर तिथं क्राईम घडत होता. देवर किलिंग पीपल आणि कसं आपण थांबायचं आणि कसं मग त्या शपथेला आणि त्या मातीला आपण जागायचं. हा मला वाटतंय आतला आवाज होता नसलं. आणि तुम्हाला लोकांचा प्रतिसादही खूप मोठा मिळाला. राष्ट्रपती पदक तर मिळालंच, पोलीस सेवेत ते मिळतंच, पण असं वाटलं की आय पी एस आलो त्याचं सार्थक झालं. नाही मला असं मुळीच वाटत नाही आहे. कारण त्या रात्रीचा आमचा लॉस आहे तो 100 मिलियन म्हणजे खूप मोठा लॉस आहे. कामटे सर हे एक वाघासारखे अधिकारी माझे गुरु होते आणि लढवय्ये होते. त्यांच्या गाडीत 6 रायफली नेहमी असायच्या. करकरे साहेब मी त्यांना डायरेक्ट अँटी नार्कोटिक सेल असल्यामुळे रिपोर्ट त्या रात्रीचं जे कॉन्व्हर्सेशन नंतर एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये सगळे कॉन्व्हर्सेशन काढले गेले त्यात सगळ्यात जास्त 45 मिनिटं मीच त्यांच्याशी बोललो. कारण त्याच्या अगोदर 15 दिवस मी रेव पार्टीवरती 72 डिग्रीजवरती धाडी घातलेली होती. त्याच्या संदर्भात त्याच दिवशी ब्लड रिपोर्ट आलेले होते ते मी त्यांना एक्सप्लेन करत होतो. त्यामुळे खूप मोठे आमचे बलिदान त्या रात्री झालेलं आहे. आमचं निरपराध लोकांचे जीव गेलेले आहेत. मला वाटतं सार्थक आयुष्याचं जे आहे त्याच्याबद्दल मी माझ्या पुस्तकातले शेवटचे 3 पॅरेग्राफ लिहिलेले आहेत. ते परवानगी असेल तर आपली वाचून दाखवू. अगदी अगदी. आयुष्याच्या वळणावर अनेक छोटी मोठी संकटे येत असतात. जसं घोड्यावर मान टाकली की त्याला कळतं की स्वार किती दमाचा आणि ताकदीचा आहे. पकड घट्ट घेतली आहे आणि लगाम नेमका खेचला आहे हे त्याला क्षणभरातच कळतं. मग तो नखरा न करता स्वाराला जसं पाहिजे त्या दिशेनं व तेवढ्याच वेगानं झेपावतो. तसं संकटांचं आहे. त्याला गांगरून गेलो तर निश्चितपणे सपाटून मार खाणार. पण त्याचा व्यवस्थित व धैर्यानं सामना केला तर तीही भुर्रकन उडून जातात. काही थोडा वेळ रेंगाळतात. तुमच्या सहनशक्ती आणि धाडसाची परीक्षा घेतात. एकदा त्यांना कळलं की हा बिथरणार नाही घाबरणार नाही की मग ती फार वेळ तग धरू शकत नाहीत. किंबहुना तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळवता येतो आणि संकटाचं रूपांतर मोठ्या संधीत आणि दैपीप्यमान यशात होतं. यासाठी एकच अट आवश्यक आहे ती म्हणजे दृढ आत्मविश्वास दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अविरत श्रम करण्याची तयारी. दॅट्स इट. जोडीला प्रामाणिकपणा आणि अढळ निष्ठा असणं आवश्यक आहे. आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये सत्सद विवेक आणि सत्याची कास धरताना खूप द्वंद्वांना संघर्षाला सामोरं जावं लागलं. काही किंतु काही प्रश्न काही शंका मनामध्ये अजूनही डोकावतात. वाईट प्रवृत्तीचा लांडगाही कधीकधी शेपूट हलवत लाडीवळपणे जवळ येण्याचा प्रयत्न करतो. 26-11 त्या रात्री मृत्यूकडे विजिगुषी वृत्तीने धाव घेतली होती तरीसुद्धा त्या अग्निदिव्यातून जिवंत बाहेर आलो. खरं तर परमेश्वरानं माझ्यासाठी बोनस आयुष्य देऊ केलं. त्याच्या मनात माझ्यासाठी काहीतरी रचनात्मक योजना असावी म्हणून काही संकल्प काही स्वप्न माझ्यासमोर आहेत. मनामधून उरलं सुरलं सर्व भय नष्ट करायचं आहे. मान ताट ठेवून नजर ध्येयावर अखेरपर्यंत स्थिर ठेवायची आहे. ज्ञान संपादन करायचं आहे. खूप खूप वाचायचं आहे. जगाबद्दल जाणून घ्यायचं आहे. नवनवं शिकायचं आहे. जे आखूड स्वार्थी अरुंद करणारे पाश आहेत बंद आहेत ते सगळे जुगारून द्यायचे आहेत. सत्याच्या चाळणीतून प्रत्येक शब्द पारखून घ्यायचा आहे. आपलं अस्तित्व हे पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करेल याचा ध्यास सतत ठेवायचा आहे. जाणीवांना मृत करणाऱ्या सगळ्या नकारात्मक सवयींचा नाश करायचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून कार्यकारणवादाची कास अखेरपर्यंत धरायची आहे. कर्म आणि विचार या दोहोंची सीमा अजून खूप खूप विस्तृत करायची आहे. आतून बाहेरून स्वतःला जागृत करायचा आहे. सकारात्मक व रचनात्मक दृष्टिकोन सदैव सोबत बाळगायचा आहे. यश अपयश मिळत राहील पण कोणत्याही अपयशानं गांगरून जायचं नाही की यशानं हुरळून स्थितप्रज्ञ राहायचं. आयत्या मिळालेल्या घबाडाला कधी बळी पडायचं नाही. काळोखाच्या आणि निराशेच्या गर्तेमध्ये कधी रुतायचं नाही आहे. अरे सूर्य चंद्र तारे सगळे तुझ्या रक्तात वास करतात. उठायचं लढायचं दोन द्यायचे दोन घ्यायचे पण फसवून यश कधी नाही मिळवायचं. युद्धपथ विजयपथ अग्निपथ पथावरील प्रत्येक अग्निदिव्यास हिमतीनं सामोरं जायचं. युद्धपथावरील प्रत्येक आक्रमणास पूर्ण तयारीनिशी थोपवून धरायचा आणि विजयपथ समृद्ध करायचा तो नियमानं मूल्यानं आणि आशयानं अर्थपूर्ण असणाऱ्या छोट्या छोट्या पराक्रमांनी. हा युद्धपथ फक्त लाठी काठी तलवार बंदुकीच्या फैरींचा नाही. तो आहे मानवतेची शांततापूर्ण सेवा करत गरिबांच्या पीडितांच्या जखमावर वेदनावर शक्य तेव्हा प्रेमाची फुंकर मारत आणि अडचणीत अडकलेल्यांना देता आला तर मदतीचा सहकार्याचा हात देत केलेला अर्थपूर्ण आयुष्य प्रवास.
पोलीस सेवेत अजून 18 वर्ष आणि जोपर्यंत गात्रात प्राण आहेत तोपर्यंत अविरत न थकता न थांबता न भीता न संभ्रमात जाता मार्गक्रमण करायचं आहे. ध्येय फक्त एकच आहे, मृत्यूशी गाठ बांधताना प्रेमाच्या सेवेच्या मदतीच्या व्रताच्या प्रामाणिक प्रयत्नांच्या सुरकुत्या चेहऱ्यावर चमकतील. ध्येय गाठताना मान कधी झुकणार नाही आणि स्वाभिमान कधी शरमणार नाही, स्वतःच्या नजरेतून स्वतः कधी उतरणार नाही. न थकता न थांबता न भीता न संभ्रमात जाता चालत राहीन चालत राहीन. हे भारत माते तुझ्या सेवेसाठी तुझ्या संरक्षणासाठी जय हिंद. विश्वासजी थँक्यू व्हेरी मच सर, तुमच्या या पॉझिटिव्ह एनर्जीची लागण अधिकाधिक लोकांना हो अशी माझी शुभेच्छा आहे. थँक्यू सर.